भाजपनं अत्यंत घाणेरड राजकारण, सुडबुद्धीचं राजकारण या ठिकाणी ट्रॅफिक जाम करून केलेलं आहे. गोपीचंद पडळकर यांना फक्त प्रसिद्धीच्या हवेसा पोटी अहिल्या राणी होळकरांच्या कर्तृत्वाचा इतिहास हा बदनामीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे गोपीचंद पडळकर समाजाचं सांगतात आणि अहिल्या राणी होळकरांच्या जयंतीच्या समाजाला किंवा महाराष्ट्राला शुभेच्छा द्यायच्या सोडून महाराष्ट्रामध्ये आज जर जयंतीच्या दिवशी जर हे बदनाम करणार असतील तर भाजपचं हे घाणेरडं राजकारण चांगलं नाही. कारण गेल्या 3-4 तासापासून शेकडो गाड्या, हजारो लोक या ठिकाणी अडकून बसलेत आणि यांना लाज वाटत नाही. म्हणजे फडणवीस यांना सुपारी देणार आणि पडळकर इथं येऊन तमाशा करणार हे समाज कुठं घेऊन जाणार आहेत. आज राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो समाज बांधव चौंडी येथे अहिल्या राणी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करायला आलेले आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुद्धा आम्ही शेकडो मावळे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो. मात्र भाजपनं अत्यंत घाणेरड राजकारण, सुडबुद्धीचं राजकारण या ठिकाणी ट्रॅफिक जाम करून केलेलं आहे. गोपीचंद पडळकर यांना फक्त प्रसिद्धीच्या हवेसा पोटी अहिल्या राणी होळकरांच्या कर्तृत्वाचा इतिहास हा बदनामीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे गोपीचंद पडळकर समाजाचं सांगतात आणि अहिल्या राणी होळकरांच्या जयंतीच्या समाजाला किंवा महाराष्ट्राला शुभेच्छा द्यायच्या सोडून महाराष्ट्रामध्ये आज जर जयंतीच्या दिवशी जर हे बदनाम करणार असतील तर भाजपचं हे घाणेरडं राजकारण चांगलं नाही. कारण गेल्या 3-4 तासापासून शेकडो गाड्या, हजारो लोक या ठिकाणी अडकून बसलेत आणि यांना लाज वाटत नाही. म्हणजे फडणवीस यांना सुपारी देणार आणि पडळकर इथं येऊन तमाशा करणार हे समाज कुठं घेऊन जाणार आहेत. आणि एका जातीची मक्तेदारी अहिल्या राणी होळकरांवर असू शकत नाही. आज आपण जर ज्या जाती जन्माला आलो, ज्या महापुरुषांचा इतिहास महाराष्ट्राला, देशाला, जगाला माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्याचं साम्राज्य दिल्लीच्या तख्तापर्यंत होळकर शिंदे घराणं घेऊन गेलं आणि त्यांच्या चौंडीमध्ये आज गोपीचंद पडळकर तमाशे करतात. लाज वाटली पाहिजे गोपीचंद पडळकरांना. आज जर 31 मे बदनाम झाली याच्या अगोदर सुद्धा आरक्षणासाठी या ठिकाणी वाद झाले, एक कार्यक्रम झाला. ना रोहित पवारांची मक्तेदारी आहे, ना गोपीचंद पडळकरांची मक्तेदारी आहे. पण विनाकारण पोलीस प्रशासन या सगळ्यांना अडवतं आणि तमाशा होतो. मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने ह्या सगळ्यांचा निषेध करतो आणि अहिल्या राणी होळकरांचा इतिहास जर पुसण्याचं काम पडळकर, फडणवीस किंवा आरएसएस करणार असेल, पडळकरची सुपारी घेऊन जर हे सगळं चाललं असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. पडळकरनी आरएसएसची सुपारी घेऊन जर हे असं काही चुकीचं करणार असतील समाज सुद्धा माफ करणार नाही. हे कशाचं प्रतीक आहे, हे थांबवलं पाहिजे. आणि अहिल्या राणी होळकरांची जयंती सणासारखी घराघरात साजरी झाली पाहिजे.